जगदम्बा माते ची शपथ घेऊनी मर्द मराठा लोग एकत्र होनी। जय जिजाऊ, जय शिवराय। पंढरीच्या पांडुरंगास अभिवादन करून सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती ठोक मोर्चा गजर उठू नामाचा यलगार मराठ्यांचा तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवरायच्या गर्जनेत सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिनांक 7/11/2020 रोजी पंढरपूर ते मंत्रालय मुंबई शेकडो मैलाचा पायी मोर्चा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई। पंढरपूर ते मंत्रालय ते आक्रोश पायी मोर्चा काढत आहोत। सात नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा आज मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिला। 42 बांधव शहीद झालेले त्यांचे कुटुंब कोपर्डीचे कुटुंब असेल व 13,700 युवकांवर गुन्हे दाखल झालेले सर्व युवक असतील हे सर्व मिळून आम्ही पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा करत आहोत। आणि आमचा एकच आमची विनंती आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी गांभीर्य नाही, मराठा समाजाच्या प्रश्नाला प्रश्नकर्त्यांना गांभीर्याने घेत नसल्यामुळे पुन्हा एकदा मराठ्याचा यलगार आम्ही पंढरपुरातून सुरू करत आहे। पंढरीचा पांडुरंग विठुराया गोर गरिबांचा दैवत आहे, कष्टकरी शेतकरी यांचा दैवत असल्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाच्या नामदेवाच्या पायरी नतमस्तक होऊन मराठे आता मंत्रालयाकडे येणार आहेत। 7 नोव्हेंबर रोजी आम्ही पंढरपूर येथून मंत्रालयाकडे आक्रोश पायी मोर्चाला सुरुवात करत आहे। हा मोर्चा जशी विठुरायाला दिंडी निघते तशा पद्धतीने हा शांततेच्या पद्धतीने एकदा मराठा समाजाची शांतता काय आहे या सरकारला आम्ही दाखवून दिली। परत एकदा ह्यांचं हे झोपलेल्या सरकारला विठुराया जागा आणि मराठा समाजाचे प्रश्न तात्काळ सोडवा यासाठी आम्ही पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा 20 दिवस चालेल, कारण का रोज 20 किलोमीटर असेल 25 किलोमीटर असेल असे टप्पे असतील। हजारो लाखोच्या संख्येने मराठे